कारंजा लाड येथे 1 जुलै रोजी गो ग्रीन फाउंडेशन कारंजा, डॉक्टर्स असोसिएशन, सिंधी पंचायत, विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर, शहरातील व वृक्षप्रेमी मंडळी यांच्या संयुक्त सहभागाने गुरुनानक नगर सिंधी कॅम्प ते विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर IMA हॉल पर्यंत वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम संपन्न झाला. महत्वाचे म्हणजे वृक्षारोपण केलेल्या सर्व वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी कारंजा लाड गुरुनानक नगर येथील रहिवासी यांनी घेतली. या कार्यक्रमाचा समारोप कारंजा डॉक्टर्स असोसिएशन कडून स्थानिक IMA हॉल येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर शार्दुल डोणगावकर, डॉक्टर अजयकांत, डॉक्टर पंकज कटोले, डॉक्टर विवेक घुडे, आशिष बण, प्राचार्य देवरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉक्टर उल्हास कटोले यांनी केले. मी डॉक्टर शार्दुल डोंगावकर, कारंजा IMA आणि विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर असोसिएशन आणि सिंधी पंचायत कारंजा लाड, गोग्रीन फाउंडेशन कारंजा लाड यांच्यातर्फे आज डॉक्टर्स डे निमित्त कारंजा लाड येथे सिंधी कॅम्प ते विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे यशस्वीरित्या पार पाडले आणि सर्व डॉक्टर लोकांचे, सर्व सिंधी पंचायतच्या सर्व सभासदांचे आणि गोग्रीनच्या सर्व सभासदांचे मनापासून आभार, धन्यवाद. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.